आजच्या या अतिशय देखण्या सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राज्यातील एक ज्येष्ठ नेते माननीय गणेश नाईक साहेब, ज्यांच्या संकल्पनेतून दिवाळे गाव स्मार्ट विलेज हे या ठिकाणी साकारलं जात आहे, अशा बेलापूरच्या डॅशिंग आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार रमेश दादा पाटील, रामचंद्र घरतजी, जयवंत सुतारजी, भारतीताई कोळी, पंढरीनाथजी पाटील, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे या कार्यक्रमाला आल्यानंतर इतकं प्रचंड मोठं स्वागत आपण सगळ्यांनी माझं केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आणि विशेषतः मंदाताईंचे अतिशय मनापासून आभार मानतो. जी मिरवणूक आमची निघाली त्या मिरवणुकीमध्ये आपलं हे बँड पथक आणि आमच्या कोळी भगिनी त्यांचं नृत्य या दोन्ही गोष्टी या इतक्या सुंदर होत्या, इतक्या प्रेरणादायी होत्या आणि इतकी ऊर्जा देणाऱ्या होत्या, मी त्या सगळ्या आमच्या कोळी भगिनींचं आणि या बँड पथकांचं देखील अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो. खरं तर आजचा कार्यक्रम हा अतिशय आगळा वेगळा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी ज्यावेळी स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट मांडला त्याचवेळी त्यांनी सांगितलं की गावाकडनं शहराकडे पलायन का होतं, तर गावामध्ये सोयी पण नाहीत आणि संधी पण नाही, आणि म्हणून स्मार्ट विलेज जर आपण तयार केले, गावात सोयी तयार केल्या आणि गावात संधी तयार केली, तर गावातनं शहराकडे पलायन होणार नाही, आणि म्हणून मोठ्या प्रमाणात स्मार्ट विलेजची संकल्पना त्यांनी आणली. आणि त्याचसोबत खासदारांना आमदारांना गाव ॲडॉप्ट करा अशा प्रकारची प्रेरणा देखील त्यांनी दिली. पण ही संकल्पना सगळ्यात चांगल्या प्रकारे जर कोणी राबवली असेल तर ती आमच्या मंदाताई म्हात्रेंनी राबवली, आणि त्यामुळे मंदाताई तुम्ही ज्यावेळेस उद्घाटन करणार आहात त्यावेळेस मोदीजी येऊ शकतील की नाही मला माहीत नाही, पण या स्क्रीनवर मोदीजींचा संदेश नक्की असेल या गावाकरता हे मी तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे सांगतो. खरं तर मंदाताई या आमच्या मोठ्या भगिनी आहेत आणि त्यांचा स्वभाव माऊलीसारखा आहे. त्या प्रसंगी कडक बोलतात, रागवतात, पण दुसऱ्या क्षणी प्रेम देखील करतात, आणि माझ्यावर तर त्यांचं अतिशय मनापासून प्रेम आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या यशाचं गमक काय तर कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा. मला असं वाटतं की मंदाताई एवढा पेशन्स आणि पाठपुरावा हा कोणी दुसरा करू शकत नाही. एखादं काम हातात घेतलं की त्या समोरच्या माणसाकडनं मग तो मुख्यमंत्री असो, मंत्री असो, अधिकारी असो, कमिशनर असो, कोणी असो, त्याच्याकडनं काम पूर्ण होतपर्यंत मंदाताईच्या चक्रात थांबतच नाही. आणि म्हणूनच मगाशी पंढरीनाथजींनी जे सांगितलं, मंदाताई सत्तेत असो, सत्तेबाहेर असो, पदावर असो, पदावर नसो, त्यांनी मनात घेतलेलं कामं त्या पूर्ण करूनच दाखवतात, ही मंदाताईची या ठिकाणी खासियत आहे. खरं म्हणजे आपण जर या नवी मुंबईचा विचार केला तर नवी मुंबईचा जो काही विकास या ठिकाणी झालेला आहे हा अतिशय सुंदर विकास झालेला आहे. माननीय गणेशजी नाईक यांच्या नेतृत्वात अनेक वर्ष महानगरपालिकेने
नवी मुंबईला एक चांगली दिशा दिली आणि म्हणूनच आज देशामध्ये सगळे नंबर केंद्र सरकारचे नवी मुंबईला मिळतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे सस्टेनेबल सिटी म्हणून या नवी मुंबईला विकसित करण्याचं काम हे त्या ठिकाणी त्या कालावधीमध्ये माननीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वात झालं आणि आजही आपण हे बघतोय नाईक साहेब असतील मंदाताई असतील यांना आपल्या लोकांची चिंता आहे. मंदाताई कधीही स्वतःच्या वैयक्तिक कामाकरता आमच्याकडे आलेला मला आठवत नाही, कधीच नाही. मंदाताई आल्या तर आपल्या लोकांच्या कामाकरता आल्या आणि यात मंदाताईंचं सगळ्यात जास्त अभिनंदन मी याकरता करतो की जो गरीब आहे, जो वंचित आहे, जो मागास आहे, अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन करण्याची शर्त त्या आपल्या संपूर्ण कामामध्ये ठेवतात. आजही आपण पाहू शकतो अतिशय सुसज्ज अशा प्रकारची जेटी आणि मगाशी आपण त्या फिल्ममध्ये बघितलं जेटी विजन, एक जेटी विजन त्यांनी या ठिकाणी निर्माण केलं आणि इतक्या चांगल्या प्रकारच्या जेटी या भागामध्ये त्यांनी तयार केल्या. आज जेटी असेल किंवा हे जे मच्छी मार्केट या ठिकाणी तयार झालं, खरं तर आमच्या भगिनी अतिशय वाईट परिस्थितीमध्ये कुठेतरी आपला फ्लॅट लावून आणि त्या ठिकाणी आपली मासळी विकतात, पण आज इतकं सुंदर मार्केट हे तयार झालेलं आहे. एखाद्या परदेशातल्या मार्केटसारखं मार्केट आज दिवाळेगावमध्ये मंदाते तुम्ही तयार केलं, मी खरोखर तुमचं अभिनंदन करतो. आणि आमच्या महिलांकरता तुमची जी कमिटमेंट आहे ही याच्यातनं दिसते की चांगलंच मिळालं पाहिजे. मग ते मच्छी मार्केट असो, त्याच्या बाजूचं सब्जी मार्केट असो. मगाशी जेव्हा आम्ही उद्घाटन करत होतो तर आमचे मीडियातले मित्र मला इशारा करून सांगत होते सुंदर झालंय, सुंदर झालंय. म्हटलं मी नाही केलं, ते मंदातांनी केलं आहे, त्यांना सांगा. त्यामुळे त्यांनी देखील त्याचं ॲप्रिसिएशन केलं. एवढंच नाही तर अतिशय चांगली पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी झाली आहे. हे सुंदर फ्लेमिंगो गार्डन या ठिकाणी झालं आहे आणि आता येत्या काळामध्ये अतिशय चांगली बहुउपयोगी अशा प्रकारची इमारत, एक हॉल की ज्यातनं गावातले सगळे कार्यक्रम हे त्या हॉलमध्ये आपल्याला करता येतील. आमच्या ज्येष्ठ नागरिकांकरता विरंगुळा केंद्र असेल, लहान मुलांकरता खेळणी घर असेल किंवा या ठिकाणी तरुणांसाठी व्यायामशाळा असेल, सगळ्या गोष्टी या ठिकाणी होणार आहेत. एवढंच नाही, गजिबो गार्डन, ग्रंथालय आणि कम्प्युटर लॅब, म्हणजे काहीच त्यांनी शिल्लक ठेवलेलं नाही. जॉगिंग ट्रॅक असेल, पूर्ण रिंग रोड असेल, सगळ्या गोष्टी अगदी रिक्षा चालकांकरता असतील, मासेमारी करणाऱ्यांकरता असतील, सगळ्यांकरता अतिशय सुंदर अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी तयार होणार आहे. आणि जे पंतप्रधानांचं विजन आहे की सर्व प्रकारच्या सोयी, म्हणजे जे नवी मुंबईमध्ये तेच दिवाळ्यामध्ये, आणि सर्व प्रकारच्या संधी ज्या नवी मुंबईमध्ये त्याच संधी दिवाळ्यामध्ये, अशा प्रकारचं सुंदर हे स्मार्ट विलेज या ठिकाणी आज तयार होत आहे. मला विश्वास आहे मंदाते तुमच्या या विलेजमधनं प्रेरणा घेऊन या पलीकडे अनेक विलेजेस स्मार्ट होतील. आमचे व्यंकय्या नायडूजी हे नेहमी सांगतात, ते आता उपराष्ट्रपती आहेत पण त्याच्या आधी ते नेहमी ते मंत्री होते, ते सांगायचे स्मार्टचा अर्थ काय आहे, तर टोपी घातलेला, कोट घातलेला, हॅड घातलेला, ते म्हणजे स्मार्ट नाही. स्मार्टचा अर्थ असा आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाच्या गरजा पूर्ण करणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं पाहिजे. केवळ मूळभर लोकांच्या गरजा जे इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण करतं त्याला स्मार्ट म्हणता येणार नाही. ते दिसायला सुंदर असेल पण त्याला स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणता येणार नाही. आणि म्हणून या गावामध्ये येत्या काळामध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे हे सगळं अतिशय लोकोपयोगी अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे. आणि मला विश्वास आहे मागच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी या नवी मुंबईमध्ये मग गरजेपोटी घरं असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, खूप योजनांमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. आणि मी नाईक साहेब निश्चितपणे आपल्याला सांगतो की येत्या काळामध्येही आपण लोक सत्तेत असलो नसलो तरी आपण संघर्ष करणारे लोक, त्याच्यामुळे प्रत्येकाची जी अडचण आहे ती अडचण आपण विधानसभेमध्ये मांडू, विधानसभेच्या बाहेर मांडू, त्याचा पाठपुरावा करू,
सरकारने लक्ष दिलं तरी आणि नाही दिलं तरी, दिलं तर उत्तम आणि नाही दिलं तर सरकारचं लक्ष कसं वेधायचं हे आपल्याला नक्की माहिती आहे. आणि आपण एकदा ते वेधायला सुरुवात केली की मग विधानसभेत काय होतं हे आपण सगळ्यांनी नीट बघितलेलं आहे, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. जी काही या अडचणी आहेत या अडचणी निश्चितपणे दूर होतील आणि चांगल्या प्रकारे लोकांकरता हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करू. येत्या काळामध्ये खरं म्हणजे नवी मुंबई, नवी मुंबईचा परिसर हा उत्तमच आहे, पण तो सर्वोत्तम करण्याकरता आम्ही सगळे मिळून या ठिकाणी प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा मंदाताईंना मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो. ताई, तुम्ही हे जे काम करता यातनं आम्हाला देखील खूप गोष्टी शिकायला मिळतात. तुम्ही ज्या प्रकारचा पाठपुरावा करता आम्हाला देखील त्यातनं खूप शिकायला मिळतं आणि म्हणून तुमचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि तुमचं जे प्रेम आहे हे प्रेम असंच आमच्यावर राहू द्या आणि तुमच्या माध्यमातून या सगळ्या लोकांचं प्रेम देखील या ठिकाणी आम्हाला निश्चितमध्ये मिळत आहे आणि ते प्रेम देखील असंच मिळत राहील. आणि हे खरंच आहे, मगाशी मंदाताईंनी सांगितलं की आपल्या याच गावातले 460 जे आमचे मच्छीमार बांधव आहेत त्यांना या ठिकाणी त्यांचं जे काही मच्छीमारी ते करायचे त्याच्यामध्ये बाधा पोचते म्हटल्यानंतर अतिशय चांगला पाठपुरावा करून मंदाताईंनी त्यांना 6 लाख रुपये मिळवून दिले. त्यातले आता 2-2 लाख रुपये पहिला हप्ता 82 लोकांना मिळाला आहे, इतरांनाही तो मिळेल आणि सगळ्यांना हे पैसे आपण देऊ. पण हे पैसे मिळतात याचं कारण मंदाताईंनी केलेला पाठपुरावा आहे. आणि मला असं वाटतं की या माध्यमातनं एक नवीन प्रेसिडेंट हा आपण तयार केला आणि पुढच्या काळामध्ये जर एखाद्या प्रकल्पामध्ये मासेमारी करणाऱ्या कोणाचं त्या ठिकाणी नुकसान झालं तर आता सरकारला त्यांना एवढे पैसे तर किमान द्यावेच लागतील. हे कोणामुळे घडलं असेल तर ते आमच्या मंदाताईंमुळे घडलं आणि म्हणून त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आपण जे भव्य दिव्य जोरदार स्वागत केलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.